आता येत असेल, आता येतोय ना? हो येतोय येतोय ना? हा, तर हो. आपण ओनली 10 कुठे लाडू खाली गेले का बाकीचे? फक्त 10 जणच आहेत. बरं ठीक आहे, आपण चालू करू काय जे असेल ते. ठीक आहे, आपण क्रेडिट सेकंड, आपला पेपर सेकंड जो आहे प्लांट मॉर्फॉलॉजी आणि एनाटॉमी, त्या प्लांट मॉर्फॉलॉजी आणि एनाटॉमी मध्ये आपला पहिला क्रेडिट संपलेला आहे, दुसरा क्रेडिट आपण चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण परमनंट टिश्यू, सिंपल टिश्यू हे दोन आर्टिकल आपण संपवलेले आहेत. आज आपण एक दुसरा आर्टिकल चालू करणार आहोत, त्याचं नाव आहे इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ प्लांट ऑफ प्रायमरी प्लांट बॉडी. बरोबर आहे. आता इंटरनल ऑर्गनायझेशन इज नथिंग बट अ एनाटॉमिकल फीचर्स अबाउट द प्रायमरी प्लांट बॉडी. म्हणजे प्रायमरी प्लांट बॉडी मधले इंटरनल स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं हे आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. त्याच्यामधलं आपण पाहिलेलं आहे की अपायकल मेरिस्टम हा सगळ्यात टीपला आढळणारा सेल्स आहे, टिश्यू आहे, अँड इट इज द टीप ऑफ द ऍक्सिस. मग त्या स्टेमचा ऍक्सिस असेल त्याच्या टीपवरती असतील, किंवा रूट असेल त्याच्या टीपवरती असतील, अँड दे हॅव कॅपॅसिटी टू डिव्हाइड अँड रिडिव्हाइड. आपल्याला अपायकल मेरिस्टेमचं काम माहिती आहे. बरोबर आहे. वी हॅव लर्न अबाउट दी ऍक्टिव्हिटीज ऑर दी फंक्शन्स ऑफ दॅट अपायकल मेरिस्टेम, अँड दे हॅव डिव्हाइड अँड रिडिव्हाइड अँड प्रोड्यूस अ न्यू सेल्स, न्यू टिश्यूज, अँड इन द कोर्स ऑफ टाइम दिस टिश्यू बिकम परमनंट अँड द फंडामेंटल बॉडी ऑफ द प्लांट इज लेड डाऊन. अँड द टिश्यू विच इज डिराइविंग देअर ओरिजन फ्रॉम द अपायकल मेरिस्टेम आर कॉल्ड प्रायमरी परमनंट टिश्यू, अँड द बॉडी मेड अप ऑफ प्रायमरी परमनंट टिश्यू इज कॉल्ड ॲज प्रायमरी प्लांट बॉडी. म्हणजे प्रायमरी टिश्यू पासून जी प्लांट बॉडी बनते त्याला आपण परमनंट प्रायमरी प्लांट बॉडी असं म्हणतो. अँड इन डायकॉट स्पेशली रूट्स, डायकॉट मध्ये रूट सिस्टीम कशी आहे आपल्याला माहिती आहे, कशा पद्धतीची रूट सिस्टीम आहे डायकॉट मध्ये. ऍडव्हेंटिशियस असते का? कोण सांगेल? आवाज येतोय का रे? हॅलो, डायकॉट मधली रूट सिस्टीम कशी असते? व्हेरी सिंपल क्वेश्चन इज दॅट. आ, कोण सांगेल रे? वैभव, डायकॉट मध्ये रूट सिस्टीम 11वीच्या पवाराचा प्रश्न आहे. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येत नाही. आवाज येते सर? आवाज येतोय सर, उत्तर येत नाही. हा, आवाज येतोय पण सगळे गप्प आहे. बरोबर आहे. तर डायकॉट मध्ये टॅप रूट सिस्टीम असते सगळ्याला माहितीये, 11वी पासून आपण शिकत आलोत आहोत. डायकॉट मधली रूट सिस्टीम कशी आहे आणि मोनोकॉट मध्ये रूट सिस्टीम मध्ये काय फरक आहे. तर डायकॉट मध्ये टॅप रूट सिस्टीम असते, त्याच्यामध्ये सेकंडरी अँड टर्शरी ब्रांचेस व्हाइल इन मोनोकॉट्स रूट्स ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम इज देअर.
आणि मग इन डायकॉट स्टेम इट इज प्रोफ्यूजली ब्रांच, वाइल इन मोनोकॉट्स इट इज अनब्रांच असतात. बरोबर आहे ना? ज्वारीची जर आपण प्लांट पाहिलं तर त्याला ब्रांचिंग असते का रे? अनब्रांच असतो ना, एकच असतो ना स्टेम ज्वारीमध्ये गव्हामध्ये. का असतात त्याला फांद्या फुटतात का? आंब्याला जशा फांद्या असतात तशा, लिंबाला फांद्या असतात, चिंचाला फांद्या असतात. डायकॉटचे प्लांट मध्ये जसे ब्रांच, मोनोकॉट मध्ये अनब्रांच, ते लक्षात ठेवायचं. अँड इन डायकॉट लिव्ज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ डायकॉट लिव्ज, त्याच्यामध्ये कसे व्हेरिएशन असतंय. डायकॉट लिव्ज हॅव रेटिकुलेट व्हेनेशन, एक जाळीदार असा शिराविन्यास असतो. आणि मोनोकॉट मध्ये पॅरल व्हेनेशन असतं, माहितीये का नाही? उसाच ज्वारीचे पान बघा, लांबच्या लांब व्हेन्स असतात त्याच्या. आणि पिंपळाचं पान बघा, रेटिकुलेट व्हेनेशन असतं. हिबिस्कसचं एक्झाम्पल घ्या, इट इज अ रेटिकुलेट व्हेनेशन, एकदम जाळीदार शिरा विन्यास असतो. बरोबर आहे? त्याच्यानंतर आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ डायकॉट रूट पाहायचं आहे. त्या डायकॉट रूटचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स कशा पद्धतीचे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये डायकॉट रूट मध्ये बघा, डायकॉट रूट सिस्टीम मध्ये दी प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ टिपिकल डायकॉट रूट. आता आपण एक्झाम्पल घेतो तर सनफ्लॉवर शिकू डायकॉट रूट शिकत असताना. सनफ्लॉवर माहिती आहे सगळ्यांना, सूर्यफूल. सूर्यफुलाच्या मुळाचा सेक्शन जर घेतला आपण, एनाटॉमिकल सेक्शन किंवा इंटरनल स्ट्रक्चरचा आपण अभ्यास करायला घेतला, तर त्याच्यामध्ये कोणकोणते भाग असतात, कसं कसं बनलेलं आहे हे आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. त्यानंतर त्याचं बॉटॅनिकल जे नेम आहे सनफ्लॉवरच, त्याला आपण हेलियांथस अॅनस असं सायंटिफिक नेम आहे. त्याच्यामध्ये बघा, तर मग आपल्याला माहिती आहे एनाटॉमिकल सेक्शन म्हणलं की सगळ्यात आउटर मोस्ट पार्ट कोणता असतो रे? विच इज आउटर मोस्ट पार्ट ऑफ रूट स्टेम लिव्ज. आपल्याला माहिती पहिला, त्याला आपण रायझोडर्मिस म्हणतो, किंवा त्याला आपण इपिडर्मिस म्हणतो, किंवा त्याला इपिब्लेमा म्हणतो, किंवा त्याला पिलिफेरस लेअर्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजे आपल्याला चार वेगवेगळ्या शब्दानं या आउटर मोस्ट लेअरला आपण संबोधतो. अँड इपिडर्मिस इज द मोस्ट आउटर मोस्ट युनिसेरिएट लेअर विथ थिन वॉल्ड सेल्स, एकदम थिन वॉल्डची सेल्स असते. आता काही प्लांट मध्ये थिक वॉल्ड पण असते, त्याच्यामध्ये लागला. हॅलो, नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे लागलाय आज. श्रेयस पहिल्यांदा ऍडमिट होतोय आज. श्रेयस आवाज गुतत येतोय सर तुमचा? आवाज काय होतोय, गुततोय का? आवाज येत नाही ना, काय प्रॉब्लेम आहे रे नेमका? आवाज गुतत येतोय सर तुमचा? काय होतोय? आवाज गुतत येतोय सर तुमचा? गुतत येतोय वय, कसा मोकळा करावा आता त्याला. विठ्ठला विठ्ठला.
आता येतो का रे आवाज? हॅलो, आता येतोय सर. आता छान येतो का? येतोय सर. हो सर, छान आहे. तर आपण त्याला इपिडर्मिस म्हणतो. सगळ्यात आउटरमोस्ट पार्ट असतो, युनिसेरेट असतो, म्हणजे एक सिंगल सिरियल सेल्स असतात. त्याच्यानंतर सेल्स आर क्लोजली पॅक असतात, एकदम क्लोज असतात पॅक, त्याच्यामध्ये काही इंटरसेल्युलर स्पेसेस नसतात. त्याला आपण क्लोजली कॉम्पॅक्टली सेल्स असं म्हणतो. आपण क्लोजली पॅक्ड पॅरेन्कायमॅटस सेल्स असतात. आपण सेल्युलर सेल्स मध्ये पाहिलं पॅरेन्कायमा सेल्स कशा, कोलेन्कायमा कशा, स्क्लेरेन्कायमा कशा, बरोबर आहे? तर ह्या पॅरेन्कायमॅटस सेल्स असतात विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. मी तुम्हाला आता सांगितलं कॉम्पॅक्ट म्हटलं की त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस नसतात. त्याच्यानंतर क्युटिकल आणि स्टोमाटा याच्यामध्ये अपसेंट असतो. क्युटिकल आणि स्टोमाटा अपसेंट असतो अँड सम इपिडर्मल सेल्स डेव्हलप इंटू युनिसेल्युलर हेअर्स. त्यातल्या काही जे सेल्स असतात त्या युनिसेल्युलर हेअर्स मध्ये डेव्हलप होतात. दॅट इज कॉल्ड रूट हेअर्स. आपण त्याला रूट हेअर्स असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्युटिकल अँड स्टोमाटा आर अपसेंट. बऱ्याचशा प्लांट मध्ये क्युटिकल आणि स्टोमाटा अपसेंट असतो. सम इपिडर्मल सेल्स डेव्हलप इंटू युनिसेल्युलर हेअर्स कॉल्ड रूट हेअर्स अँड देअरफोर इट इज ऑल्सो नोन एज अ पिलिफेरस लेअर. त्याला आपण त्या स्मॉल रूट हेअर्स असतात त्यामुळे आपण त्याला पिलिफेअर्स पिलिफेरस लेअर्स असं म्हणतो. पिलायचा अर्थ होतो हेअर. पिलायचा अर्थ काय होतो? हेअर. हेअर म्हणजे मला माहिती आहे. And root hairs absorb water and minerals. What is the function of root hairs? It absorbs water and minerals from soil. Soil madhun water and mineral absorb karnyacha kaam he root hairs karat astat. Ata apan tyacha jar structure pahila barobar ahe tar tyacha स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर बघा, आता पहिला जो पार्ट आहे आउटर मोस्ट लेअर तो इपिडर्मिस झाला. इपिडर्मिसचे आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहिले. इट इज अ कॉम्पॅक्ट अरेंज सेल्स, ऑल इज अ थिन वॉल. आता दुसरा पार्ट आहे तो आहे कॉर्टेक्स. आता कॉर्टेक्स म्हणजे next to the epidermis, it is also parenchymatous cells, it is also homogeneous, it is also thin walled. Tyache sudha wall thin astat ya cortex cha sudha. Tya cells matra compactly arranged astat, tya thodya loosely arranged astat. And these cells may be spiracles. Ya cortex madhi vegvegle thode akar astat asa mhanu apan shape asto vegvegla. Tyacha madhe it may be spherical और इट मे बी ओहल. स्पेरिकल म्हणजे गोलाकार, ओहल म्हणजे थोडे अंडाकृती, बरोबर आहे? ओहल शेप अँड देट हॅव सम इंटरसेल्युलर स्पेसेस. त्यांच्यामध्ये मात्र थोडेफार इंटरसेल्युलर स्पेस असतो. अँड दीज सेल्स कंटेन ल्युकोप्लास्ट. या कॉर्टेक्स मध्ये मात्र काय असतो? एक ल्युकोप्लास्ट नावाचे सेल्स असतात. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट ल्युकोप्लास्ट? ल्युकोप्लास्ट स्टोर दी स्टार्च. स्टार्च स्टोर करणं हे त्याचं काम आहे. इन द फॉर्म ऑफ स्टार्च ग्रेन्स. आपण ज्यावेळेस याचा एनाटॉमिकल सेक्शन घेतो रूटचा, त्यावेळेस आपल्याला हे स्ट्रक्चर दिसतात. त्याच्यामध्ये स्टार्च ग्रेन्स असतात, ल्युकोप्लास्ट सेल्स मध्ये ते असतात. आता तिसरा जो पार्ट आहे या एनाटॉमिकल सेक्शन मध्ये तो आहे एंडोडर्मिस. तर इट इज ऑल्सो इनर मोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या आतला भाग. It is called endodermis, which is surrounded with the steel. Steel madhe surround jhala asto. And it is composed of barrel shaped. Barrel maithi sagla. Kache je barrel astat re, pani bharne je barrel astat na. Unch cha unch. Tasha akarache, tasha shape chi, barrel shaped cells.
And that is also parenchymatous sex. Barrel shaped parenchymatous sex. Okay. And these cells are without intercellular spaces. Yeah, endodermis madhe matra intercellular space nasto. And most of the cells, except those lying opposite the protozoa point, possesses strip like thickening of suberin and lignin on inner radial walls, which is known as a Casparian strips. म्हणजे ह्या एंडोडर्मिस मध्ये कॅस्पेरियन स्ट्रिप्स असतात, बरोबर आहे? कुठे असतात? त्या अपोजिट टू द प्रोटोक्झायलम पॉइंट. हॅलो, येतो का आवाज? आता हो सर. आज काय झालं रे नेमकं? नेटवर्कला काय अडचण यायला लागली का? आवाज काय नाही सर, तुमचं नेटवर्क चांगलं नाही आज. हा, तुमचं नेटवर्क चांगलं नाही सर आज. नाही नाही, इथं रेंज फुल दाखवतोय, काय अडचण नाही. काय नाही सारखं मध्ये मध्ये जातंय. बरं, ठीक आहे, आपण घेऊ पुन्हा असं विषय करू आपण. आता ह्या इंडोडर्मिस मध्ये सेल्स लाईज अपोजिट टू द प्रोटोक्झायलम इलेमेंट्स दॅट आर थिन वॉल्ड अँड आर कॉल्ड पॅसेज सेल्स. त्याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत आपण पॅसेज सेल्स म्हणतो. अँड दीज अलो द पॅसेज फॉर वॉटर फ्रॉम कॉर्टेक्स टू द झायलम. म्हणजे या कॉर्टेक्स मधून झायलम कडे वॉटर सेंड करण्यासाठी त्याच्यामध्ये पॅसेज असतो. दॅट सेल्स इज कॉल्ड पॅसेज सेल्स म्हणतो आपण त्याला. And these cells of endodermis acts as a watertight jacket around the steel. या स्टीलच्या सभोवताली वॉटर टाईट जॅकेट या एंडोडर्मिसचं असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल थर्ड पार्ट असतो स्टील, बरोबर आहे? स्टीलचं काय फंक्शन आहे, स्टील कशा पद्धतीचा असतो डायकॉटच्या रूटमध्ये? तर स्टील्स इट इज अ टेट्रार्क. टेट्रा मीन्स किती रे? फोर, बरोबर आहे? मोनो, डाय आणि ट्राय आणि टेट्रा. टेट्रा म्हणजे चार. टेट्रार्क, आर्क म्हणजे बाजू, बरोबर आहे? चार बाजू असलेले सेल्स. म्हणजे स्टील कसा असतो? असा चौकोनी असल्यासारखा, म्हणजे चार बाजू असल्यासारखा, बरोबर आहे? इट इज अ टेट्रार्क विथ फोर झायलम बंडल्स. झायलमचे किती बंडल्स असतात? चार. अल्टरनेट विथ फोर फ्लोएम बंडल्स. बघा, म्हणजे चार फ्लोएमचे बंडल, चार झायलमचे. ठीक आहे, म्हणजे फोर फ्लोएम बंडल, फोर झायलम बंडल. फोर म्हणल्यामुळे त्याला टेट्रा आर्क असं म्हटलंय. अल्टरनेट, बरोबर आहे? म्हणजे चार फ्लोएमचे बंडल, चार झालमचे बंडल, दॅट आर अल्टरनेट. अँड इट लुकिंग लाईक अ स्टार शेप. त्याच्यामुळे त्याचा आकार कसा दिसतो? चांदणी सारखा दिसतो. स्टार माहिती आहे सगळ्याला, चांदणी माहिती असते सगळ्याला, माहिती चांदणी, बरोबर आहे? तर इट लुक्स लाईक अ स्टार शेप कॉल्ड ऍक्टिनो स्टील प्रोटो स्टील. मग अशा पद्धतीची ज्यावेळेस कंडिशन असते त्याला आपण ऍक्टिनो स्टिलिक प्रोटो स्टील म्हणतो. काय? झायलमचे बंडल्स अधिक अल्टरनेट टू फ्लोएम बंडल्स. अँड इट लुक्स लाईक, इट लुक्स लाईक अ स्टार शेप. आणि स्टार शेप दिसतं की आपण त्याला काय म्हणतो? ऍक्टिनोस्टिलिक प्रोटोस्टील. ओके, अँड स्टील इज कंपोज ऑफ पेरिसायकल, वेस्क्युलर बंडल्स, कॉन्जक्टिव्ह टिश्यूज अँड पिथ. आता त्याच्या पुढचा भाग आहे वेस्क्युलर बंडल्स. व्हॉट अबाउट वेस्क्युलर बंडल्स? Vascular bundles, they are a radial type, right? And xylem, phloem bundles are placed in different radii. Radii means radius. Radius la apan
सिंगल मटेरिक त्याला रेड आय म्हणतो आपण, बरोबर आहे. दे आर प्लेस्ड एट डिफरेंट रेड आय, त्यांचे सुद्धा फोर पॅचेस ऑफ झायलम अल्टरनेट विथ फोर पॅचेस ऑफ फ्लोएम, वेगवेगळ्या रेड आय रेडियस वरती. चार पॅचेस कशाचे? फ्लोएमचे. चार पॅचेस झायलमचे. अँड झायलम, या झायलम मध्ये बघा, आता आपण व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये पाहिलं तर झायलम पाहतो, त्याच्यामध्ये इट इज मेटाक्झायलम व्हेसल्स टुवर्ड द सेंटर. मेटाक्झायलम कुठे? हॅलो, विद्यार्थी मित्र हो, आपण थांबणार का इथं? हो सर. आणि उद्या घेऊ, हे नेटवर्कचा प्रॉब्लेम जरा जास्त येतोय. हो हो, शिंदे सर घेतील उद्या, नाही तर मी घेईल, काय अडचण नाही. हा चालेल, उद्या घेऊ. आपला आता आपलंही सुट्ट्या लागू तर राहणार आहे आपलं झूम. हा, आपलं सुट्ट्या लागेपर्यंत झूम चालू राहणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण जरा हे नेटवर्कचा जास्त प्रॉब्लेम यायला लागलाय, सारे लिंक तुटायला लागली, ठीक आहे. आज लय प्रॉब्लेम आहे सर. हो ना, हो ना. हॅव अ नाईस डे. हा, ठेवू का? हो सर. प्रशांत